या इकड़ घंटेचं टोपण पडलं कुठेतरी सूक आहे माझी रहदारीत अडथळा होतो अपघात होता तशानं चौकीवर आलं पाहिजे का मला नाही मग सायकलचा नंबर टिपून घेता नाही मग काय करू मी माझ्या घरी या एकदा भांबुर्डा पोलीस लाईन मध्ये राहतो मी तिथं आलात म्हणजे तुमची सून आणि नातू बघायला मिळेल एखादा चहाचा कपही मिळेल मला ओळखलं नाहीत मास्टर तुम्ही नाही अहो मी कृष्णा भोसले इंग्रजी पहिलीत होतो दयानंद हायस्कूल मध्ये तुमच्या हाताखाली कृष्णा भोसले म्हणजे तू एल एम एन असा उच्चार करायचो ना अरे तू क्रिकेटही चांगला खेळायचोस नाही का अरे तुझ्या सायकलचं टोपण मला कशाला दिलं असू दे असू दे अहो नाही तर दुसरा एखादा अडवायचा वाटेल तुम्हाला मी नवीन विकत घेईन ना नाही पण असू दे असू असू मास्टर माझ्या घरी या हा एकदा का आताच घेऊन जाऊ नाही येईन पण मला तू न्यायला ये कारण मी विसरतो अलीकडे असं आता मग ह्याच्याबद्दल थँक्स म्हणायला पाहिजे बरोबर ते बघ सबंध पब्लिक तुझ्या करता उभं राहिले जा 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 कामाला लाग सांगितलं ना घरात नाहीत म्हणून तुम्ही चला म्हणजे आम्हाला जवळच दिसत नाही तुम्हाला लांबच दिसत नाही ही कसली मेली भलती थट्टा जाताना कुरकुरत होतात सायकलला घंटी नाही म्हणून आणि येताना एखाद्या लहान मुलासारखं घंटी वाजवत आलात ओळखायचं तरी कसं माणसानं नवीन का घेतली घंटा
छे छे, नवीन कुठली घेतोय मग? अगं पोलिसाने दिली. पोलिसाने? हो पोलिसाने. तो निघाला माझा जुना विद्यार्थी, त्यांनी पाहिलं म्हाताऱ्याच्या सायकलला घंटा नाही, दिली आपल्या सायकलची काढून. बरे भेटतात तुम्हाला शिष्य असे. उभ्या आयुष्यात तेवढंच कमावलंय, तेवढंच कमावलंय बरं काशी. म्हणजे इतका वेळ गुरु शिष्य भेटीतच गेला, बाजारात गेलाच नाही शेवटी. वा गेलो होतो तर, पण कापड बाजार बंद. आज शेवटी त्या करंजेकराचं घर धुंडावं लागलं मला. भेटला माझ्या हाताखाली स्वतः तो, अजूनही त्याला र म्हणता येत नाही. र म्हणतो व, पण व्यापार केवढा केलाय पोरानं. मग मिळाली का धोत्र? त्याने माझ्यासाठी मुद्दाम दुकान उघडलं, पण पांढऱ्या काठाची धोत्र शिल्लक नव्हती त्याच्याकडे. आल्यावर दिन म्हणाल. मग आणलेत हे काय? पात्र? तुला. कशाला? नेसायला. गोऱ्या माणसाला काळं पात्र शुभून दिसत. जा नेसून ये आता. भलतच काहीतरी साठीला गाठ आली आता. म्हणून काय झालं? म्हातारी होतात ती शरीर मननवे. जा आज वाढताना हेच नेसून वाढलं पाहिजेस तू. काहीतरी नाहीतर वर्गात घेणार नाही मी तुला. जा. चंद्रिका ही जणू ठेवी जा. असतेस काय? तुला आठवतो आपण बालगंधर्वाचं मानापमान नाटक बघायला गेलो होतो किर्लोस्कर थिएटरात? आठवत तर काय तशी दिसते जास तू. चला काहीतरीच काय. भाजी कशाची केली आहे ग आज? खाल्ल्याशिवाय कसं समजणार? काशी तू बस ना आज माझ्या बरोबर जेवायला. पुरे झाला पोरपणा. आपला राजा आणि त्याची बायको एकदा अशीच घास घालत होते एकमेकांना. बर मी आपल्या भेंदळ्यासारखे आत गेले. वा मग राग आला काय तुला लेख सुनेचं प्रेम बघून? नाही ग बाई, पण थोडं लाजल्यासारखं मात्र झालं. अगं विवाहितांचं प्रेम संगमासारखं पवित्र वाटतं संसारी माणसाला. जे आज तू माझ्याबरोबर जेवायला बस. जेव काय, आज उपास नाही का माझा? अगं आता कशाला उपास आणि तापास, झाडाला लागलेली सारी फळं देखील वाचत नाहीत. दैवाने आपली तिन्ही मुलं वाढली, मोठी झाली, शिकली, जवरली, मुलगी उजवली, तिचा संसार मोहरला. पंख फुटली आणि पाखरं उडून गेली. पत्र तरी येतात का कुणाची? आपण लिहावीत म्हणजे उत्तर येतील. धड वाचता येत नाही, लिहिते का कपाळ? अक्षर सुधरत नाही. कुत्र्याचा पाय आणि मांजराचा पाय. मी शिकवतो तर तू शिकत नाहीस. पुरे झालं, आता शिकते मी या वयात. दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्यानं कापूस वाटी. जेवा. हरभऱ्याची भाजी आपल्या रानात तर नाही? हरभरा शेजारच्या इनामदारांच्या मळ्यात आणली. तू स्वतः जाऊन आणलीस? हो का. साध्या का होईना, तुला चपल्या आणल्या पाहिजेत. आता पुढली पेन्शन आली. ही पेन्शन खर्च झाली माझ्यासाठी. काय करायचं होतं हे भारी लुगड, ते काही नाही. पुढच्या वेळेला आधी धोत्र घ्या, चपला वेपला काही नकोत मला. आपल्या रानात तर औषधाला देखील काटा नाही. मुलं एवढी मिळवती झाली, पण कधी 5 रुपयाची मनी ऑर्डर करतील? वेडी आहेस तू. अगं दिवस कसे वाईट आले आहेत, त्यांचे ते आनंदाने संसार करतायत पुष्कळ झालं. भाजी मोठी छान झाली बा, वाढ थोडी. बघ हो
तुला राहायची नाही. पुष्कळ केले मी. कुठे राहिली तुला? पानात राहील की शेष नवेद्य. अगं पण तुझा आज उपास आहे ना, पुष्टका खाणार आहेस तू. विसरलेस मी. खुळी गुटली असू दे. अरे काशी, ए काशी, या अडकीत त्याला काय झालंय ग? सुपारी फुटतच नाही की. पण एवढी घाई का? मी देते ना सुपारी फुटून. बर, पण अडकीत त्याला काय झालंय? खराब झालाय तो. असं? सुपारी संपत आली बरं का? आणायला पाहिजे. आणूया. हे काय जोडाक्षर शिकायची ना तुला? आज खेड्यातल्या मुलांनाही उशीर झाला यायला. काय वेळ लागला कुणा ठो? म्हणून म्हंटल तुला शिकवावं. काय खरं सांगू? काय मला नको. वा, कंटाळा आला मला. वा वा वा, शिक्षणाचा कधी कंटाळा करू नये माणसाने. मला नको शिक्षण. म्हणजे शिकलीत की आपली पोर? राजा एम ए झालाय, बाळ बी काम, मनी सुद्धा मॅट्रिक झाली. मला काय करायचं शिकून? ते काही नाही, शिकलं पाहिजे तुला. जोडाक्षरे येतात का अजून? सगळी नाहीयेत. मग? पण डोक्यात शिरत नाहीत माझ्या. पण मी आहे ना डोक्यात भरवणारा. तो शिधू पोळ नावाचा एक ढ विद्यार्थी आठवतो का तुला? अगं तो मी घरात आणून ठेवला होता तो. न आठवायला काय झालं? त्याच्या आजारपणात जागलं होतं कोण त्याच्या उशाशी. बस 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 बस, तोच. तो कोण झालाय ठाऊक आहे का? कोण? कोण सांगा कोण? तो असेंब्ली मेंबर झालाय. असेंब्ली मेंबर? तू दे त्याला, मला नाही व्हायचं असेंब्ली मेंबर. ते काही नाही, आज निदान एखादा श्लोक तरी शिकलाच पाहिजे तुला. ते पुस्तक घे पाहू तिथलं आणि ते सुपारी मी कुठ आण पुस्तक. उठ. मास्तर, आओ मास्तर. आली वाटत मुलं. आता कशाला करताय ही शिकवण्याची कटकट? पैसा नाही, नाडका नाही, उगी जागरण, पदरचं तेल आणि शेजाऱ्याची राखण. जा दार उघड, थंडीनं कुडकुडली असतील पोरं. जा. आले आले, थांबा रे बाळांनो. कार्तिकडे या बसा. येत आहेत मास्तर. आली ना मुलं? हो. हा श्लोक पाठकून ठेव. जननी जनक माया, लेकरू काय जाणे. तोपर्यंत मी मुलांना गणित शिकवतो. आणि ब नळानी एक हौस 20 तासात भरतो.
दोन्ही नळ एकदम सोडले, परंतु हौद भरण्यापूर्वी 3 तास अ नळ बंद होता, त्यामुळे म्हणजे 1 1 गुणिले 20 तास लागले। हा तर प्रत्येक नळाने तो हौद किती तासात भरेल? करा चुकलात तर छड्या मिळतील। किती तासात भरेल? बरोबर आहे। 1.1 म्हणजे काय झालं? 1.1 हौद। हा मग ऐकलं का? माझं डोकं दुखतंय बाळानो, आता फार उशीर झाला नाही का? सोपं घेण्यात आहे, उद्या सोडू आपण, उद्या लवकर यायचं सगळ्यांनी, आजच्या सारखा वेळ करायचा नाही। पळा चला चला। कशाला डोकं दुखायला लागलं? किती वेळ ऐकते मी नळ हौद 8 तास 10 तास, कुठं असतात हो असले हौद? सगळ्या तोट्या एकदम सुरू केल्या आणि बंद केल्या म्हणून काय बिघडतो हो? ही आहे हो तुझी डोकी दुखी। मध्यान रात्र झाली, कशासाठी हे श्रम? सवय व्यसन आहे हे। कुणाला तरी शिकवलं की दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो। हे काय लंगडतेस काय तू? नाही, फार वेळ बसून उठलं म्हणजे होत असं या वयात। खोट बोलतेस मी माझ्याशी। इकडे बघू, ये बघू, बस इथं चांगलीच लंगडतेस की? हा बघू पाय। बाबा 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 काय ग काटे हे? पाय म्हणजे गुलाबाचं झाडच झाले की? बारीक सारीक आहेत, दिसतच नाहीत मेले। काय दिसत काय नाही काय सांगतेस काय? थांब सांगायचं नाही का काटे मोडलेत म्हणून? हा नाही निघायचे होते। काटे निघतील ग, पण कसल्या का होईना, चपल्या घेतल्या पाहिजेत तुला। ऊन दाखवते कपड्यांना, राजा बाळ यांचे मुंजीतले कोट। मुलं मोठी झाली कपडे तेवढेच राहिले, लहान होती तेव्हा सारखं मागे मागे करायचे, आता पत्र देखील पाठवत नाहीत। अगं संसार झाले ज्यांचे त्यांचे ना, दिवाळीला सुद्धा कोणी आलं नाही। नोकऱ्या नाहीत का त्यांना? पराधीन माणसं ती। निधन मनीने तरी यायचं। कशी येईल ती? एकदा बोलवा गडे सगळ्यांना, मला फार पाहावस वाटतंय। बोलवू। सासरी जाताना मनी किती रडली, आता आठवण देखील नाही काढतीला आईची। अशा उन्हाच्या वेळेला फार एकट एकट वाटत, आज घरात सुद्धा सावली नाही, ऊन पडले रखरखत आहे असं वाटत। अगं चालायचं, हा प्रपंच म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे, कधी रखरख कधी गारवा, हे असंच चालायचं। मास्तर साहेब। हा मास्तर साहेब। कोण आहे? आलो 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 ना मी। आली जपती? नाही येणार आहे, पण आणखी 8 दिवस मी हे प्रकरण लांबवू शकतो। माझी तुमची की तशी ओळख नाही, पण माझा थोरला भाऊ तुमच्या वर्गात शिकला आहे। माझी आई नेहमी म्हणते की बापू मास्तर होते म्हणून आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले।
तुम्हाला फार दुःख होईल नाही तुमचं हे घर गेलं तर. कष्टी होऊ नका मास्तर, मुलं बाळं मिळवती आहेत तुमची, त्यांना पत्र लिहा, काहीतरी तोड निघेल. येऊन या, आठ दिवसात इकडची दुनिया तिकडं होईल, देवाच्या मनात असेल तर. देवाच्या मनात असेल, देवाच्या मनात असेल तर. कोण आलं होत? कोण? तू ना, माझा विद्यार्थी होता. मग काय झालं? काही नाही. असं का? काशी, मला मुलांची आठवण होते ग. तेच तर कधीच म्हणते मी, एकदा बोलवा सगळ्यांना. हो, या म्हणावं. सोन्यासारखं घरट बांधून ठेवलंय माझ्या सासऱ्यांनी. एकदा या, आईच्या हातचं ओलं सुख खा, वडिलांच्या पाया पडा, आणि मग जा बापडे उघड्या वाऱ्यावर. लिहूया, लिहूया. सुपारी नाही का खायची? श्लोक सांगताना काशी काय झालं? काय झालं? काही नाही, काही नाही. कस कालपासून पाहते मी तुमचं चित्त ठिकाणावर नाही. नाही तस काही नाही. भोळी, वर्षानुवर्ष तू भोळी राहिलीस काशी. मी काल तुझ्याशी खोटं बोललो. काल तो आलेला माणूस माझा विद्यार्थी नव्हता. मग बेलीफ? काय बेलीफ? जप्तीचा हुकूम घेऊन आला होता. काय सांगता काय तुम्ही? जप्ती? हो, राजा बाळच शिक्षण आणि शेवटी मणीच लग्न, यासाठी 7,000 रुपये कर्ज काढलं होतं मी पटवून जाताना. आता त्यांनी हुकूम मिळवला काशी. माझ्या वडिलांचं हे सुंदर घर जाणार, दुसऱ्याचं होणार काशी. मी एक वेडी, पण मुलांना का नाही सांगितलं कधी? हे काय करणार आहे? मिळवती आहे, फेडलं असत फेडतील. रक्कम मोठी आहे काशी. मुलंही काही भिकारी नाहीत. आपण कधी त्यांच्याकडनं एक पै देखील घेतले नाही. वडिलांचं घर वाचवणं त्यांचं काम आहे. तुम्ही पत्र लिहा त्यांना आणि बोलवा. पण मी हे सगळं पत्रात लिहिणार नाही काशी. नका लिहू, नुसतं या म्हणून तर लिहाल. लिहीन, तेवढं लिहीन. मग लिहा तर उद्याच लिहाल ना. लिहाल ना पत्र? लिहीन. पोस्टात टाकवते कोणाकडून तरी. कशाला? मी जातोच आहे बाहेर, टाकून येतो.
पोस्टमन बापा पत्र आलंय बघू कोणाचं पत्र बापा अरे तुझ्या आजोबाचं मालक चहा माणिक माणिक ए माणिक काय हवंय अगं पत्र आले कुणाचं बापूंचं काय म्हणतात ऐक चिरंजीवी राजास अनेक उत्तम आशीर्वाद काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही सर्व भावंडांनी 2 दिवसासाठी इथं यावं आम्ही आता म्हातारे झालो आहोत तुम्हाला कामातून सवड मिळणं कठीण पण एवढ्या वेळपुरतं अगत्य यावं सुनबाईला पाहून बरेच दिवस झाले जरूर यावे चिरंजीव बाळ व मनी यांनाही लिहिले आहे 15 तारखेस सर्वांनी पोचावे कळावे हा आशीर्वाद चिरंजीव सौभाग्यवती सुनबाईला आशीर्वाद चिरंजीव पप्याला पापा तुझा बापू जाऊया कडे कशाला उगाच खर्च कशाला बोलवले कुणास तो एवढं नाही कळत नाही ग अहो त्यांनी स्पष्टच लिहिलंय की आम्ही आता म्हातारे झालो आहोत मग मग काय वडलाजीत इस्टेटीच्या वाटण्या नकोत करायला वाटण्या दुसरं काय तर मी सांगते मागील घर आणि त्याच्या मागची ती जागा ती घेऊया आपण पुढे मागं तिथं छान नवीन इमारतही बांधता येईल आणायचे विहिरही येते जागेत हे पहा विचारलं बापूनी तर तूच हे सारं कवित्व सांग म्हणजे झालं म्हणजे गेलं पाहिजे गेलं पाहिजे ना रे गेलंच पाहिजे मग काढतो रजा 8 दिवसाची काढा अय्या 8 वाजले जाते मी उशीर होतोय मला वेगळीवर जायला काय गमतीचा योग आहे बाबा आपल्या घरावर मी केलेली ती कविता आत्ताच गाणार आहे मी रेडिओवर ऐका हा तुम्ही आई पापा चला चला लवकर काकूचं गाणं सुरू होतंय चला 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 खेड्यामधले घर कौलारू सौभाग्यवती माणिक कुलकर्णी यांनी रचलेले गीत त्या स्वतः गातील माणिक कुलकर्णी आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू हिरवी श्यामल भवती शेती हिरवी श्यामल भवती शेती पाऊल वाटा अंगणी मिळती लव फुलवंती जुई शेवंती लव फुलवंती जुई शेवंती शेंदरी अंबा सजे मोहरू खेड्यामधले घर कोणारू घर कोणारू खेड्यामधले घर कोणारू घर कोणारू चौकटची भर बाल गणपती चोसोपी खण स्वागत करते झोपाळावर अभंग कातर झोपाळावर अभंग कातर
पत्र तुमच्या वडिलांचं पत्र 15 तारखेला बोलवले त्यांनी छे अगं पण राजा कुठे राहायचे पण वाचा तर खरा अगोदर आपल्याला गेलंच पाहिजे बापू बहुतेक वाटण्या करणार असतील थोरल्या जाऊ बैठे घर बळकावतील त्यांना ते घर फार आवडतं पण तुम्ही धाकटे आहात धाकट्यानेच प्रथम वाटणी उचलायची असते मला ते घर पाहिजे मागू मागू काय मागून मिळत नसतं हक्कानं घ्यावं लागतं मी येणारच आहे तुमच्या बरोबर थोरल्या जाऊबाईना मी ते घर काय पोचू देणार नाही खुशाल कविता करत बस म्हण होते घरावर स्वातंत्र्यावर कविता केल्या ते काही मंत्री झाले नाहीत मला ते घर पाहिजे बरोबर बरोबर का अगं हो पण हो मनु ए मनु अगं बाई आता कशाला तुम्ही अगं तुझ्या वडिलांचं पत्र आलंय बापूंचं हो हे घर तुलाच बहुतेक बक्षीस मिळणार त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे बरं मुलं मिळवते आहे ए आपण असं करू ते घर विकून आपण एक महाबळेश्वरला फर्स्ट क्लास बंगला विकत घेऊ कशी कल्पना आहे त्यांनी आपल्याला 15 तारखेला बोलवलं नाही का मग काढू मिळेल जा सवड मिळेल काढलीच पाहिजे अशी संधी दवडता उपयोगी नाही डॉक्टर जावळ्यांचा बंगला विकायचा आहे तिकडं त्यांचा मुलगा सांगत होता मला ठरला कसली येत आहेत ज्यांची त्यांना काम आहे नाही हो नक्की येतील मी तर सगळ्यांचा स्वयंपाक सुद्धा करणार आहे आपल्या दिवाणखान्यात गालीचे तक्क्या लोड सगळं मांडून ठेवलंय मामंजींच्या वेळेचा कोच खुर्च्या देखील मांडल्यात चला बघा तरी चहा पिऊ को नको बरा सजलाय ना दिवाणखाना हे काय बोलतोस असं काय करायचं ते हे वडिलांची जिद खर
त्या डोळ्यासमोर जाणार का काशी? नाही हो, मुलं देऊन टाकतील सगळे पैसे. आणि त्यांनी नाही दिले तर चुकलं आपलं. आपण चार पैसे साठवून ठेवायला पाहिजे. तिन्ही मुलं वाढवून मोठी केली ते आपले खजिनेच नाहीत का? अज्ञानात सुख असत काशी. काय म्हणालात? काही नाही, काही नाही. तुम्ही चला, जरा बसा बरं. चला. बसा. हा कोस पाहिला की मला माझ्या वडिलांची आठवण. तुम्हाला आठवत काय? लग्न झाल्यानंतर आपण या इथंच बसलो होतो. या दारातनच मी वेड्यासारखी रडत आत आले होते. मास्तर नवरा मिळाला होता ना तुला? तुला पाहिजे होता मामलतदार. नाही हो, अक्कलच नव्हती तेव्हा. झाले आणि वेड्यासारखे रडायला लागले. मग मी म्हणतो ते खोटं नाही. काय खुळी काशी? बापू राजा आला वाटतं. माझी सुनबाई, माझा नातू. अगं अगं थांब, पडशील कुठं ते म्हातारपणी. काशी, जप्तीबद्दल राजाजवळ बोलू नकोस. सगळे येऊ देत, जेऊ देत. नाही सांगत. अगं काशी, माझा रुमाल कुठं आहे? काशी, बापू कुठे आहे? आहे, आलो. सतायुष्य भव, अष्टपुत्र सौभाग्य भव. भाग्या, नमस्कार करा तुम्हाला. अरे वा वा, अगदी साहेब झाला की हा. त्यांच्यापर्यंत जात होतो. वा वा, बाकीची मुलं सुद्धा येतील संध्याकाळपर्यंत. हो येतील. हो, कालच बाळा फोन केला होता. काय म्हणाला तो? तो सुद्धा आजच येणार आहे. वा वा वा, आज बरेच दिवसांनी एकत्र पंगत होणार मग. या या. माणिक, शकू, कोणी काही वाढायचं नाही. तुम्ही बसा बरं. तू तरी वाढते की हो सासूबाई? काही नाही वाढायचं, मी एकटी वाढणार सार. तुम्ही बसा गं मुलीनो, ती कुणाचं ऐकायची नाही. भयंकर हट्टी आहे ती. बसा वरण घे वाढायला. मम्मी, जमिनीवरच जेवायचं. तू सेंट मेरीत जातो ना, आमची बेबी देखील जाते बरं का माणिक? ते शाळेत जातात ना. बस आमची मुलं मुली शाळेला जातानाच खळखळ करायची. पालखी करून न्यावं लागायचं त्यांना. हा बाळ गणितात अगदी ढ, माझ्या हातचा चोप खायचा. खरंच का पापा? बघा बापू. काय? आईनं प्रथम जावायच्याच पानात तू पडलं. अरे ते पाहुणे आहे. तुम्ही का पाहुणे? घर मालक. तुम्हालाही वाढते ना. हुशार होत चालली बरं का नवीन पिढी दिवसेंदिवस. नाही तर आमची पोर दंगा असायचं नुसता जेवणाच्या वेळी अर्धा तास. हो ना, राजा आणि बाळ दोघांनाही लागायचं वडिलांच्या पानात बसायला. हो, आणि ही मनी मध्ये जाऊन बसायची त्यांच्या मांडीवर. हो कोण? हसायचं नाही कुणी. जेवायला सुरुवात करा. नम पार्वती पते हर हर महादेव. आज किती दिवसांनी बापूंच्या पंक्तीचा लाभ रे? होय, जवळजवळ एक वर्ष झालं. ह्या आनंदातून परत जाऊले असंच वाटत. उष्टी बिष्टी उचलायची नाहीत ग मुलींनो. मी करते सर. मी पाठ ठेवते. काही नको, मी करीन सर. तुम्ही जा बघू दिवाणखान्यात.
तुम्ही बसा सासूबाई, मी मानते सकाळपासून पाणी देखील नाही तुमच्या पोटात। काही नको, घेईन मी वाढ, तू जा बघू दिवाणखान्यात, जा म्हणते ना। हात धुवून जाते। बेबी दंग काय करतेस, नीट बस येते? आम्ही नाही जा, मला पाहिजे का? बस येते। गा गा ग, पुरीवर काय रागवतेस? तुम्ही काय दंगा केल्याशिवाय मोठा झाला वाटतो? बेबी आपण हिचं घर उन्हात बांधू। हा काय रे गोट्या? आजोबा मी गोट्या नाही, पप्या। गोट्या? लहानपणापासून त्याला खोखो म्हणताच येत नाही, कोला घोला तो म्हणतो तो। बापू अजून शिकवणे घेता तुम्ही? हो, वेळ जात नाही, करतो काहीतरी। ही मुलं लांब गेली नाहीतर होती चांगली कर म्हणून। यांना ठेवा मधून मधून, बेबी राहील आमची। काय बेबी असं का? बघ आम्ही नाही जा, इथं धूळ फार आहे। खेड नवीन वाटायला लागलंय पोराना, त्यांचा संबंधच कधी आला नाही। बरोबर आहे, अरे सान्निध्याशिवाय जिव्हा कुठला वाटायला राजा। बापू तुमच्या सुनेने मात्र खूपच आठवण ठेवली या घराची, तिनं कविताच केली मुळी या घरावर। होय का ग, मग म्हणून तरी दाखवा आम्हाला। म्हणा म्हणा वहिनी, परवा रेडिओवर फारच छान गाला तुम्ही, आम्ही ऐकलं सर्वांनी, नाही का ग शकू? हो ना, फारच छान गायला तो, म्हणा ना। आज नको बाई, उद्या म्हणेन ना। हो उद्या काय आज काय, एकच म्हणा। आज इतक्या दिवसाने आला हा आनंदाचा दिवस, नाही का बापू? हो हो, म्हण म्हण सुन बाई। ये कुरवाळू दूर देशीचे प्रभू
हे काय पान नुसतं उष्टावून उठलात काशी काय घराच्या जप्तीबद्दल मुलांना काही सांगू नकोस म्हणजे तुम्ही काही सांगितलं नाही त्यांना अजून नाही मला सांगायला धीर होईना उभ्या आयुष्यात मी कधी कोणाकडे याचना केली नाही काशी पोटच्या मुलाकडे करतात ते याचना नको काशी आजचा दिवस नको त्यांच्या सगळ्या आनंदावर वेजन पडेल तुम्ही काही काळजी करू नका मुलं शहाणी आहे मी सगळं समजावून सांगते त्यांना छान म्हटलीस हो करिता तूच केलीस ना हो हुशार आहेस हो ऐक झोप नाही आली का नाही बाळांनो याने तुम्हा सर्वांना पत्र धाडून बोलावलं हो ते एवढ्यासाठी की आम्ही दोघं आता थकलो आई हे घर वडलारजीत आजच्या मानानं कमीत कमी 15,000 रुपये किंमत यावी जमिनीसह हा जमिनीचा तुकडा आणि महिन्याला येणारी 23 रुपये पेन्शन एवढ्यावर आम्ही दिवस काढले तुम्हा दोघांच्या शिक्षणासाठी आणि मने तुझ्या लग्नासाठी यांनी ह्या घरावर 7,000 रुपये कर्ज काढलं तर व्याजाने ते फुगलंय सावकाराने जप्तीचा हुकूम मिळवलाय उद्याच्या उद्या हे कर्ज भागवलं तरी वडलारजीत वास्तू राहणार आहे जप्ती थांबून धरली तुम्ही सगळ्यांनी मिळून थोडे थोडे पैसे घातलेत तरी हे काम होण्याजोगं आहे आम्ही आयुष्यात तुमच्याकडून काही मागितलं नाही म्हातारपणे प्रपंच रस्त्यावर यायला नको म्हणून आई तू काही काळजी करू नकोस आम्ही सगळे विचार करतो या गोष्टीचा माझ्याजवळ पैसे असते तर मी नक्की दिले असते पण आपण आणणार कुठून तेच तर पत्रात नसतं का लिहायचं हे बापूने म्हणजे तरी काय झालं असतं व्हायचं काय आलोच नसतो विनाकारण खर्च वाढला की नाही एवढा आपण कुठून देणार पैसे त्यांच्या पदरात एवढी जमीन असताना त्यांनी कर्ज केली मग आपलं तर श्रमावरचं पोट त्यांची कल्पना मला 500 रुपये पगार आहे किंवा इथल्यासारखा 25-1 रुपये खर्च असेल आणि बाकीचे मी साठवून ठेवत असेल बाळ भाऊजीने द्यावीत की असले तर भाऊजी देणार ते बायकोच्या कविताच्या चोपड्यात छापतील का वडलारजीत घर सोडवतील बायकोच्या खुणेवर नाचणार आहे ते आणि तुम्ही तरी कुठून देणार आहात असते तर दिले असते खरं म्हणजे हे पैसे म्हणून द्यायला पाहिजे तिला मोठं स्थळ मिळावं म्हणून हा बोजा डोक्यावर घेतला बापूने त्या कुठनं देणार आता फ्लाईट लेफ्टनंटला एवढं अशक्य आहे का पण माझ्यावर का राग होता मला तरी काय कल्पना आहे इथं असं काहीतरी भरतच निघेल म्हणून बायकांचं ऐकू नये म्हणतात ते काही खोटं नाही स्वतःच्या घरी जाता म्हणून घेतलेली सुट्टी सुद्धा वाया गेली आजच्या आज जाऊया आपण त्यांचा छदाम सुद्धा नको मला बापू आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहे तू येतेस का जाऊ मी येते ना नाही कुठं म्हंटल मी मग चल तर मग काय करायचं काय काय करणार माझ्याजवळ पैसे नाहीत रे मग घर जाणार काय करणार काय पण घर जमीन सारत जाणार
म्हणजे बापू आणि आई यांना इथे राहता येणार नाही. मग तुझ्याकडे घेऊन जा की. मी का आई वडील आहेत ते माझेच आहेत तुझे नव्हे. लग्न झालं मलीच कर्ज त्यासाठी केलं होतं. ती दोघं गेली शाजोपणाला निघून. तसाच तूही निघून जा. मी जाणारच आहे. आईला नाही तुम्ही माझ्याबर. मग बापू येतील माझ्याबरोबर. वडील आहेत ते त्यांचा सांभाळ करायलाच पाहिजे. प्रथम बाळ काका जाणार आपण नंतर जायचो. प्रकृतीला सांभाळून आयुष्यात आपण कधी एकमेकापासून दूर राहिलो नाही. काशी आयुष्य हा ऊन पावसाचा खेळ आहे. चल आई उशीर होतोय. प्रकृतीला सांभाळायचं. काय वेड्या सारख कुठलेली सुपारी आहे. प्रकृतीला सांभाळायचं. राजा सांभाळ बर का. सांभाळ आणि तुम्हाला मी दुसऱ्या घेईन. चला चला उशीर होतोय. आलो आलो. खालून टॅक्सीतून सामान घेऊन ये. जी
बसा बाबू लवकर आवत बाई राहणार पण 8-15 दिवस का तुला कुठे जायचं होतं वाटतं मी कुठे जाऊ तुमच्यागत माझी लेकर वाळ आहेत होय म्हातारपणी मला इतरायला बरं बरं खालून सामान घेऊन येता जी मी चहा देतो ना राजा काय भयंकर उकाडा रे इथं इतकी हवाही अशीच बाबू बस 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 राजा आपल्याला ही गॅलरी पसंत आहे आपण आपली पथारी इथंच टाकणार गॅलरीत हो आपल्याला आतला उकाडा सर नाही होणार तुम्ही कधी इथं आलाच नाहीत नाही का बाबू छेरे उभ्या आयुष्यात मी कुठे गेलोच नाही कधी फक्त पोरा बाळांना शिकवित राहिलो शिकवित राहिलो पण माणसाने हिंडलं पाहिजे सारं काही पाहिलं पाहिजे अरे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार कोण घेतो जरा आजोबा तुमचा मिशा तेवढा मोठा तो अरे तुला सुद्धा मोठ्या मिशा येतील हॅलो कोण हो मीच बोलतोय नाही राहणार होतो पण राहावं लागलं नाही छेचे तसं काही नाही सहज वडिलांनी बोलवलं होतं छेचे खरंच तसं काही नाही ओ कसले पेढे आणि कसलं काय शकू ए शकू ऑफिसला चाललात हो थांबा बँकेमधून पैसे काढायचे नेहमीपेक्षा 30 जास्त हवे का एक माणूस नाही का वाढला पण पगार कुठे वाढला माझा विमा भराचे परत त्याला मी काय करू अगं 2 महिन्याला लागणार हे पैसे मी आणू कुठून जुलम झाला बाई मी जाऊन का कुठून नोकरी करू तसं नव्हे ग स्वयंपाकीन बाईला किती देतेस तू 25 रुपये तिला येऊ नको म्हणून सांगा आजपासून आई कधी स्वयंपाक मी नाही सांगणार त्यांना तुम्ही सांगा कसं सांगायचं तू अशी बोलत नाही कधी इथं आल्यापासून त्या विशेष कोणाशीच काही बोलत नाही मी नाही तूच सांग काय वाटेल ते कर माझं नको डोकं खाऊस पैसे किती पाहिजे तुला 30 रुपये मालकीन काही बोलत नाही तुमचा काय एवढा तोरा इतकंच घेईन तितकं घाल म्हटलेलं मला नाही खपायचं 12 वर्ष धंदा करते मी स्वयंपाक पाणी करून बाळकृष्णाचं मंदिर बांधलंय देवापुढच्या तांदळांना अडचणी भरते माझी फट्ट म्हणून घ्यायची नाही मी कुणाचं तुम्ही उठा बघू तिथन मी करते स्वयंपाक तुम्ही हे कोण सांगणार पगार टाका माझा टाकताय लेका जायदारात तुकडे मोडता आणि मला का होडा फडता आधी तुम्ही उठा बघू तिथन झालेला पुढच्या महिन्याचा पगार टाका आधी तर मी उठते महिन्याच्या नोटिशी शिवाय गिरणीत गव्हर्नमेंटची देखील कामावरून काढता येत नाही ते काय तुमचं असेल ते तुम्ही बाळूला सांगा मी काय तुम्हाला पुन्हा चुली पुढे बसू देणार नाही माझे हात चांगले बळकट आहेत तुम्ही उठा बघू तिथन उठा हे हो काय बाळासाहेब ऐकले मी सर आईच्या म्हणण्याबाहेर आम्हाला जाता येत नाही शकू यांचा पगार चुकता कर मी जातो ऑफिसला बर बाई या इकडं तुमचे पैसे घेऊन जा धोंडू आजची करे वर्तमानपत्र कोणाला ठाऊ मला काय वाचा येते बघा सुनबाई काय माझा चष्मा कुठं पाहिलास का ग नाही बाई गावावरून येताना विसरलं वाटतं आणायला विसरला असेल हो पण वाचायला दिसत नाही का त्याशिवाय काय वाचायचं आता ही वर्तमानपत्र दुसरं काय हे आले ऑफिसात ना म्हणजे सांगा त्यांना करून घेतील ना बा चष्मा घ्यायचा म्हणजे काही बाजारात गेलं आणला असा मिळत नाही काही त्याला डोळे तपासून घ्यावे लागतात नंबर काढावा लागतो
मुलांनो, इंग्रजीत विकार ऑफ वेकफील्ड या नावाची कादंबरी आहे. तिच्यावरून धनुर्धारिणी मराठीत वाईकर भटजी या नावाची कादंबरी लिहिली आहे. आता मराठी लिहिताना त्यांनी ती इतकी छानदार लिहिली आहे की कादंबरीतील सारी पात्र साऱ्या घटना अगदी अस्सल वाटतात. परकेपणाचा ओझरता वास देखील येत नाही. तत्कालीन समाज पद्धती, तत्कालीन ब्राह्मणांचं जीवन त्यांनी अत्यंत वास्तव रेखाटलाय. आपल्याला जो भाग वाचायचा आहे त्यात वाईकर भटजी आपल्या पत्नीबद्दल सांगतात. आता त्या वृद्ध माणसानं आपल्या पत्नीचं चित्र किती सुंदर रेखाटले बघा. हा राजा, अरे दरवाजाकडे काय बघतोयस? मी तुमच्यासाठी शिकवतो ना बापू. मला शाळेत बापू म्हणायचं नाही, मास्तर म्हणायचं. मास्तर, आई आली. पोरावर काय रागवता उगीच? चष्मा घरी ठेवून आलेत शाळेत शिकवायला. चष्मा घेऊन आले मी तुमचं. अरे हो, खरंच की आनंद. चालू द्या तुमचा वर्ग, जाते मी. ऐका हा, वाईकर भटजी म्हणतात आमच्या कुटुंबांचा मूळचा स्वभाव फार प्रेम. घेतला चष्मा? हो. किती पडले? बावन रुपये. हो, नसता खर्च. बरं आता सांभाळून ठेवा. घर खर्च सांभाळता सांभाळता जीव मट्ट्याला येतो आमचा. त्यात तुम्ही नका नवी खर्चाची तोंड काढू. नाही. मला काय करायचं तुमचा पैसा? जाऊन येतो. कशाला? पत्र टाकायचं आहे. मग त्याला पोस्ट ऑफिस कशाला पाहिजे? इथे नाक्यावरच पेटी आहे. लवकर या, जेवण तयार आहे. बर. पोस्टमन,
काशीबाई कुलकर्णी कोण? मीच. पत्र आहे तुमचं? मुंबईच. ते मला काय माहित? द्या. चार आणे पडतील. चार आणे? हो, नॉट पॅड आहे. असं का? बाबी, ए बाबी, मी कपडे करते. काय आहे? नॉटपॅड पत्र आहे. बाळासाहेबांचं? नाही, माझं. थांबा जरा. आई लवकर आज की ग, मला उशीर होते शाळेला. थांबाव एक मिनिट. एवढं पत्र वाचून दाखवतेस राजा? एवढी मोठी झाली तुला वाचता येत नाही? नाही ग, याच्यात जोडाक्षर फार आहेत. तू वाचून दाखवतेस? माझी बस चुकेल, मला शाळेत जायचंय. टाटा. सुनबाई, अग सुनबाई. काय सासूबाई? जरा इकडे येतेस? एवढं पत्र वाचून दाखवतेस? कोणाच? तुझ्या मामांचीच. सौभाग्यवती काशीस आशीर्वाद. नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्यांची ताटातूट झाल्यावर जसे होत असेल तसे मला झाले आहे. क्षणोक्षणी तुझी आठवण येते, तुझा भास होतो. आपण कधीच एकमेकापासून दूर राहिलो नव्हतो. तू नसल्यामुळे प्रत्यक्ष मुलाचे घर देखील परके असल्यासारखे वाटत आहे. इथे मला काहीही कमी नाही, आनंदात आहे. तुझ्याकडून पत्रकाने तुला लिहिता येईल तसे पत्र लिहून पाठव. वाट पाहत आहे. तुझा बापू मास्तर उर्फ तुकाराम बुवा. ताजा कलम आठवते का? पोळला घरी आणून ठेवला तेव्हा तू मला तुकाराम महाराजांची पदवी दिली होतीस. तुझी सुपारी रोज खातो पण कृपणाच्या धनासारखी थोडी थोडी. बाप मला सोडून एकटे कधी राहिलेले. त्यांना मी आणि मला ते दोन जीवांचं जग. म्हातार पण मोठ उदास असतो मुली. करायला काही राहत नाही, कर्मच नाही. आता लोकांच्या का घरी आहेत ते? पण आवडी निवडी दुखलं खुपलं जास्त त्याला माहित. खोकला होतो पहाटे उठून खोकत बसता तेव्हा कॉफी करून द्यावी लागते. माणिक करीत असेल ग पण पार ललित नभी में घचार
वाचायला आहे का काही? वाचायला हो आहे ना, वाङ्मयाचे उत्तम नमुने। थांबा, अगं केवढ्या झटक्याने उठतेस बसतेस, तू काय आता नेहमीची राहिली नाही? काय पत्र तुमच्या वडिलांचं, तुमच्या मातोश्री नावलेलं मुद्दाम जपून ठेवलं त्यांच्या नकळत तुम्हाला दाखवण्यासाठी। असं हो, सौभाग्यवती काशीस आशीर्वाद, नुकत्याच लग्न झालेल्या जोडपाची दाजी। तुमच्या आईना काही चांगलं वाचता येत नाही, त्याने दिलं मला वाचायला आणि मला हसू आवरता आवरेना। अच्छा वैभव यांचं प्रेम, मी एक ओळ वाचायची आणि खुदकन हसायची आणि त्या तर नव्या नवरीसारखे आधीर झालेले। काय आहे, झोप लागली का रे? नाही वाचतोय। उद्या मुंबईला पत्र लिहिशील तेवढा? हो हो लिहिन लिहिन। बाबी झोपली? हो केव्हा झोपली? लबाड आहे पोरगी, दुपारी पत्र वाचून दाखव म्हटलं तू पळाली शाळेला। सुनबाई ओ दूध पाहते त्याचं ना गं? हो हो तू उठू नको बरं। बरं बरं मी घेईन दूध। हो कठीण आहे बायांचं प्रेम, या वयात एवढी पत्रापत्री आणि काळजी, तुकाराम बुवा काय, तुझा काय, भास काय? रामारे दाशरथी प्रभू, डोक्याला बांधा की काहीतरी, थंडी कोण पडली? अगं काय होते मला, सर्दी खोकला तोच व्हायला नको आहे, घोंगडीला जोडून देऊ का काहीतरी? काय जोडणार आहेस? पातळाची चौघडी। भाज्या कोथिंबीर शोधी तुरानो माल हिंड तू आणि पाय छेप माझे। मी आता हिंडते, आयुष्यभर कधी घराबाहेर जावं लागले मला, आयुष्याचा प्रवास केला तुम्हीच, सारखी पाय पीत उरसफोर 45 वर्ष। मग तू सारा थकवा आता काढून टाकतेस होय? एवढं कुठं बळ आहे माझ्या हातात, ज्यांनी म्हातारपणे सेवा करायची ते गेले दूर, राजा मुंबईला तर बाळ तिकडे सोलापूरला। तू जाऊन झोप पाहू आता। झोप येतो रगडते। म्हणजे तुला झोप येतो, मला तुझ्या हात रगडावे लागतील
किती दिवस चालायचं हे राहट गाड ग? हे असं चालायचं. काशी 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 का काय झालं बापू? काही नाही, जरा झोपेत उचका पडला, जागा बदलली की होतास. तू झोप बाबा झोप. ऑफिसची कामं घरी कशाला आणावीत? फिरायला जाणू नाही, बोलणं नाही, काय नाही. ह्या अकाउंटची डोकं फिरायची पाळी आली. तू अपडेट करू नकोस आणखी. डॉक्टरने रोज फिरायला जायचं म्हणून सांगितलं, म्हणून बोलले, पुन्हा नाही बोलणार. तसं नव्हे ग. ऐकलंस का? तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. उद्यापासून आपण निश्चित फिरायला जाऊ. खोट, रोजच सांगता. नाही ग, उद्यापासून रोज नक्की. ताई कोण रेडिओत गाणं ग म्हणत, मधूनच वेड्या परी कोण ग कणात. आवडती भारी मला माझी आजोबा. हे काय ग बाबी, पालथ पडू नये गाणं, उताण पडू नये गाणं. अग मी ग्रामोफोन रेकॉर्ड एक बाजू वाजली, आता दुसरी सुरू. असं नाही म्हणायचं बाई, अभिनय करून म्हणायचं. तुला शाळेत शिकवलंय का नाही बाईनी? हो. शिकवलंय का नाही? तसं म्हणायचं. म्हणशील ना? आवडती भारी मला माझे आजोबा, आवडती भारी मला माझे आजोबा. पाय त्यांचे थकलेले, गुडघ्यात वाकलेले, केस सारे पिकलेले, केस सारे पिकलेले, पोटी पर गीता गाती माझे आजोबा. आवडती फारी मला माझे आजोबा, आवडती फारी मला माझे आजोबा. नात वंडा बोलावून घोबऱ्याशा आवाजानं सांगती रामायण. मुबदला पापा किती माझे आजोबा, आवडती फारी मला माझे आजोबा, आवडती फारी मला माझे आजोबा. आजोबाना मायाई जवळी ते खेती बाई, फुटलेला बिडा देती माझे आजोबा. आवडती फारी मला माझे आजोबा, आवडती फारी मला माझे आजोबा. आजोबा आवडती भारी मा...
वाह छान छान सुरेख म्हणालीस हो चला जेवायचं ना आता हो सुनबाई बाळ पानं तयार आहेत हो चला अय्या चांगलीच नसते की कार्टी नाही का हो सुरेख बाळ मुंबईला पत्र लिहिलंस का नाही अगं शकू आपल्याला सिनेमा जायचं आता सिनेमा हो बाळ बाजी वाढू का मला नको मला नाही आवडत हाच होता शके कसली भाजी केली गई हरभऱ्याची ती कशाला तुला काय गावठी भाज्यांची डोळे लागलेत की काय मी कुठे घेतली तुमच्या आईने घेतली लहानपणी आवडत होती याला याच्या वडिलांना तर फार आवडते पण वडील नाही तिथे जेवायला आणि वयोमानाने माणसाच्या आवडी निवडी बदलतातच की आता लहानपणी तुझ्या पात्याची घरी पांगण आवडत होतं मला आता आवडेल अगं बारबी आटप लवकर सिनेमा जायचा ना आपल्याला चल जेवू नको जायचं का नाही जायचं का नाही चल जेवू हरभऱ्याची भाजी आपल्या मळ्यात तर नाही कुठं हरभरा शेजारच्या इनामदारांच्या मळ्यात आणले तू बैस ना जेवायला पुरे झाला पोरपणा राजा आणि त्याची बायको एकदा अशीच एकमेकांना घास घालत होते मी वेड्यासारखी एकदम आत गेले मग राग आला लेख सुनेच प्रेम बघून नाही ग बाई राग कशाला येईल पण थोडं लाजल्यासारखं मात्र झालं नको माझा सोमवार आहे हजारदा सांगितलं पोरांना त्यांना पत्र लिहा पत्र लिहा कुठे एक जण लक्ष देत नाही हे काय हे कसले कागद माझ्या ऑफिसचे कागद फाडलीस तू एवढी म्हातारी झालीस तुला काही सुद्धा कळत नाही माझी नोकरी काय की खाणार काय मी काय इष्टेत तरी ठेवलीस हो तिथे घालवली तुम्हीच मनीसाठी घालवली तुम्ही तिने नेलं का तुम्हा कुणाला आई बापापासून काहीच सुखले नुसता त्रास त्रास जा इथून उभी राहू नकोस माझ्या डोळ्यासमोर लाडू कशाला केले बाळासारख्या जेवण नाही घरी नाही कसा मी ये म्हणून सांगितले त्याला मग ते काय येतो म्हणाले बोलला नाही रागावला माझ्यावर
तुम्हाला झालं तरी काय मोठे? तुम्ही उठा भाऊ, मी करीन माझा स्वयंपाक. स्वयंपाकिणीचे पैसे वाचवायला गेले तर हा खर्च. बाई बाई बाई, एवढे कशाला लाडू? लग्न काय कोणाचं? तुम्हाला खाऊस वाटेल ते करता होय. उठा उठा उठा, नसता नाश. मोठे, तू रडतेस का ग? काय करू बाळ, आज तुझ्या वडिलांचा वाढदिवस म्हणून गोडधोड केलं. तुझी आई मला राग भरली. कस वागावं तेच कळे ना. दसऱ्याच्या आधी 2 दिवस तो जन्मला, आज त्याचा वाढदिवस आणि तो आला नाही. मग कागद का फाडलेस म्हणून ते रागवले तुझ्यावर? पत्र लिहायचं होतं का तुझ्या आजोबांना? इथे आल्यापासून बोटभर चिठ्ठी सुद्धा लिहिली नाही कुणी. तुला लिहिता येत नाही? चांगलं नाही येत ग. मला येत की मी येत निश्चित हो. काय लिहायचं? तुम्हाला हे पत्र पोहोचेल त्यावेळी दसरा असेल. तुम्ही तिकडे मुलाच्या घरी सुखात असाल. मी सुद्धा इकडे सुखात आहे. सुनताई मला काही कष्ट पडू देत नाही. मोठे, पत्रात खोट लिहायचं असतं? नाही रे माझ्या राजा, खोट नाही. पण वाईट लिहायचं नसतं. तिकडे माणूस काळजी करत. तुझ्या आजोबा तर अगदी हरणाच्या काळजाचे आहेत. कसे आहेत देव जाणे. लिहितो सावकाश सांगा. शीर्षाष्टांग नमस्कार. हे पत्र पोहोचेल तेव्हा दसरा असेल. हे काय, शाळेला सुट्टी नव्हती का आज? नाही, आज कसली सुट्टी? आज विजयादशमी. म्हणजे? अरे दसरा सण नाही का आज? सण? है? सण ख्रिसमस का असतो? देवाचे ना आजोबा दिव्यांचं झाड करतात, मोठी टेक आणतात. बराचा आजोबा तुमच्या एवढा एक सांता क्लॉज असतो. तो पायमोजातून खेळी ठेवून जातो. ही टप्पातली खेळणी ख्रिसमसचीच आहेत. म्हणजे दसऱ्याचं सीमोल्लंघन ठाऊक नाही तुला? सीमोल्लंघन? हो. अरे आज वीरांचा सण. दसऱ्याच्या मुहूर्तावर आपले वाड वडील लढायला निघायचे. हो हो. आणि त्याची आठवण म्हणून आज सोनं वाटायचं असत. सोनं? हो. पापा म्हणतात सोनं तर महाग असत. अरे ते सोनं नव्हे, हे सोनं म्हणजे आपट्याची पानं. तुम्ही विसरत चालला ते सगळं. पूर्वी दसऱ्याचा सण म्हणजे केवढा समारंभ असायचा, केवढी धामधूम असायची. परवा परवापर्यंत सोनं देण्यासाठी काय गर्दी व्हायची आमच्या घरी. या नमस्कार मास्टर. नमस्कार. मी आपल्याला ओळखलं नाही. मी आत्माराम पळसले, 5वीत होतो बघा. लहानपणी जास्वंदीची फुलं कागदावर घासून
त्यावर लिंबाच्या रसाने लिहायचा, ते अक्षर तांबडी उठायची. हा 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 हा, म्हणजे शनिवारातल्या नातूंचा भाचा तू. अरे कुठे असतोस कुठे सध्या? टाटा रिसर्च मध्ये MSc झालो, आता फॉरेनला जाणार आहे. फॉरेनला? अरे वा वा. काशी? अगं काशी, ओळखलंस की याला? अगं आत्म्या पळसुले. असं असं आपल्या परसातलं जास्वंदीचं झाड झोडपायचा. फॉरेनला जाणार आहे. हो का? म्हणजे कुठं? कुठं? अगं विलायतला. हो का? हो. सताई वा. बस आत्माराम, चांगले सण योजले पूर्वजांनी. श्रद्धेने गाठी बिठी होतात, नाही तर तुला कुठला वेळ मिळाला इकडे यायला? बरं मास्तर, आम्ही जातो. वा वा वा, थांबा थांबा. अरे मास्तरच्या घरचं पोटभर नाही तर घोटभर दूध पिऊन जा. काशी, यांना घोटघोट दूध दे. चला रे. जा, अभ्यास करायचा बरं का सगळ्यांनी? काय कर बर कर, ठीक आहे ना? ठीक आहे. कोण? मी बापू कुलकर्णी. हा, आलं लक्षात. काय खंजीर पिस्तूल जवळ आहे की नाही? सोडलं मी. सोडलं? शिक्षक आहे सध्या. शिक्षक? छान. फार मोठं आहे ते का? आई मुलाला जन्म देते, शिक्षक त्याला नागरिक बनवतो. शिक्षक हा धंदा नाही, फार मोठी राष्ट्रीय भूमिका आहे. आयुष्मान काय रामले? बरं आहे. या काय पाटील. उगीच किती काळजी करता? अगं काळजी करू नको तर काय? का? इन्शुरन्सचे हप्ते, चार महिन्याचं ब्लॉकचं भाडं, आणायचे कुठून एवढे पैसे? राजा, एवढं पत्र वाचून दाखवतोस का? माझ्या हातून चष्मा फुटला. फुटला? आता परत मात्र मिळणार नाही. हा, नुकतंच बिल भागवलं मी त्याचं. कुठं जायचं असतं तुम्हाला? घरात तर बसता. उगाच एक म्हणता एक खर्च मात्र वाढतो. अगं त्यांना राजाचा पगार दिसतो, खर्च मात्र दिसत नाही. पण तुमच्यासाठी काही खर्च केलाच असेल की नाही? मग काय, तो आता सव्या बसून करणार आहात? रिकामी कटकट कटकट. मला नको तुमचा पैसा. मी मुळीच मागणार नाही, मुळीच मागणार नाही. उद्या माझी पेन्शन आल्यावर मी घेईन चष्मा. नमस्कार. हे पत्र तुम्हाला
मला मिळेल तेव्हा दसरा असेल. मुलाच्या घरी तुम्ही सुखात असाल. मी सुखात आहे. तुमचं पत्र पोचलं. सूनबाई मला काही कष्ट पडू देत नाही. तुम्ही प्रकृतीला जपा. झोपताना गाईचे दूध घेत चला. वाऱ्यात पिंडू नका. खोकला वाढेल. तुमची कोळी काशी. आवडती भारी मुला माझे आतो का. आवडती भारी मुला मोठी आई. झोपली नाही. आया आम किती गरम आहे तुझं. नको उठो. झोप. नाही ग बाई उठलं पाहिजे. स्वयंपाक करायचा ना रात्रीचा. पापा आणि आई कुठे गेली. बाहेर गेलेत मित्राकडे. हॅलो. हो पापा बाहेर गेले. अर्ध्या तासाने येतील. अच्छा बाबी या टेलिफोन मधून कुणाशी आणि कुठेही बोलता येतं का ग. हो ज्यांच्याकडे फोन असेल त्या कुणाशीही बोलता येत आणि नसला तर पोस्टामधून कॉल घ्यायचा. हो का. मुंबईला तुझ्या राजा काकाकडे बोलता येईल. हो राजा काकाकडे आहेच मुळे फोन. हो आम्ही तुझ्या विकलेल्या घरात आलो होतो ना तेव्हा बापांनी त्यांनाच फोन केला होता. मी करू का त्यांना फोन. करतेस. हो काय बोलशील. पत्रासारखं फोन मध्ये नसत ना खोट बोलायचं. नाही रे माझ्या सोन्या. पण मला खरंच फार पाहावस वाटत त्यांना. म्हणाव इकडे या आणि मला घेऊन जा. राजा काकांना. नाही ग तुझ्या आजोबांना. थांब मी बोलते त्यांना. हॅलो रंग. एक वन बोलते है. आय वॉन्ट बॉम्बे 44515 पी पी. मोठे आजोबांचं नाव काय ग. अगं सांगावं लागतं. बापू मास्तर. हॅलो पी पी. बापू मास्तर. बापू अर्जंट. आली का ग ते बोलायला. अगं नाही थोडं थांबावं लागतं. हो का. बर थांबते. हॅलो. हॅलो मराठी बोला की. मास्तर बापू मास्तर होय. हाय काय बोलू तो. मास्तर आओ. मास्तर तुमचा फोन आलाय. बाई बोलतात. बाई. हॅलो. हां हां मी बापू मास्तर बोलतोय. हां सोलापूर. हॅलो मी बाबी बोलते. मोठे आजोबांचा फोन. बाबी कसं बोलायचं घ्यात. अगं अस. अहो कोण आहे. हळू हळू. मी आहे बापू मास्तर. कोण बोलते. मी काशी बोलते. काशी. काशी. क
काशी ग तू तुमची तब्येत बरी नाही का काशी औषध घेताना तुला खुणा करून बोल बोल म्हणून पण मी त्याचा आवाज ऐकला काशी मुर्दा हाक सुद्धा मारली त्यांनी बाबी त्यांची तब्येत काही बरी दिसत नाही ग सारखे खोकळत होते मोठे रडू नको आपण पुन्हा फोन करूया परत करताय तू हो आता तू बोलू नकोस मी सांगते सगळं कर कर हॅलो ट्रंक एटवन बोलते एवन बॉम्बे बाबी फोनचं बिल वाढते कुठल्या सुटल्या कोणाला फोन करतेस का करते चल 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 मी सांगितलं होतं तिला तुझ्या मामंजींना टेलिफोन करायला तिला कशाला मारते मला मारता येत नाही म्हणून डोळे शाबूत असून आंधळ्यासारखं वागता मग करायचं काय हत्तीला वेडे जाणार म्हणायचं कोणी काय झालंय तरी काहीला हे पहा मी बजावून सांगते तुमचे दादा यांना सांभाळत नसतील तर यांना महिन्याला पैसे उचलून द्या पण ही कटकट घरात नको मी इथं काडकसर करते आणि यांचा वेंधळेपणा काय आहे का थोडा करून देते ना बैस तुझ्या वाढदिवसाला लाडू केले होते खातोस हो खातो ना भाऊजीच्या भानपणासाठी मला माहित आहे सारा मीही जाईन म्हणतो महिना 15 दिवस तू एकटी कशी राहणार इथं आलं माझ्या ध्यानात चालती हो म्हणायचंय तुला असं कुठं म्हटलं मी आई स्पष्ट नाही म्हटलंस पण एवढं समजतो बाळ मला
करण्याचा माझा भार होतोय तुला। सगळ्या मुलात मी तुझ्यावर फार माया केलेली आहे। अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं तुला मी। आता एक करशील, शेवटचे 10-20 रुपये खर्च कर, जाईन मी इथून। कुठे जाणार आहे तू? माझ्या कपाळीच कुंकू अजून ठळक आहे, जाईन मी त्यांच्या मागोमाग कुठे। आई आपल्याला आजूबाजूला लोक बघताय, चल आपण कुठेतरी धर्मशाळेत जाऊ। माझी पेन्शन आली आणि मी थेट स्टेशन गाठलो, कुणाला विचारलं नाही काही नाही। ते खरं, पण आपण आता जायचं कुठ? कुठही, बाही दिशा मोकळ्या आहेत आपल्याला, तीर्थयात्रेला जाऊ आपण। तू आता झोपतो। Thank you.
एकलाच प्राणी तू एकलाच जाई गे भोग त्याग याना तिळ मात्र अर्थ नाही येती तसेच घ्यावे घन घाव संकटाचे गीत चालण्याचे एक एक तारी दुख दोन नावे एकाच कल्पनेची ही एक स्वप्नमाला उमेज त्या क्षणाची चित्रातल्या जलात हे चित्र तारवाचे गीत चालण्याचे एक एक तारी रडतेस का काय वेळ आणली देवान आयुष्य वेचून प्रपंच केला आणि शेवटी नशिबाला हे वाळवंट आलं मला नाही वाटत तू जवळ असलीस तू मला उडून सावलीसारखं वाटत आता किती प्रवास राहिलाय आता मुक्काम जवळ आला चला मुलांनो चला घरी चला हा आमचा चेंडू तिकडे गेला आणतो हा माफ करा हा भटजी भाऊ खेळता खेळता मुलांचा चेंडू तुमच्या पानात पडला मग काय झालं मुलंही खेळायचीच काशी तेवढा चेंडू धुवून दिला कोण मामी बापू शतायुष्य भाऊ मास्तर हो तुम्ही ओळखत नाही मास्तर मला नाही रे मला हल्ली कमी दिसत मी शिदू हा पोळ का हो शिदू पोळ अरे केवढं रे फुगलायच होता तू तुमचा आशीर्वाद इथंच असतोस ना ऐकलं होत मी हो इथंच असत आता असेंब्ली मेंबर असतोस नाही का रे अगं असतो नाही आहे हो का हो लोकांनी निवडून दिलं मला छान पण मास्तर तुम्ही इथे कसे राजा बाळ अरे आता ते तुझ्यासारखे मोठे झालेत ना आम्ही इतके दिवस त्यांच्याकडेच होतो नाही का ग आताच तीर्थयात्रेला निघालोय पायी ते का हावसे ना आता काय यात्राच करायच्या की आम्ही ते काही मामी मास्तर तुम्ही आमच्या घरीच मीही तुमचा मुलगाच आहे माझा काहीच हक्क नाही तुमच्यावर आहे की नाही कोण म्हणतोय पण अजूनही आम्हाला यात्रा करायची आहे इथं बरं आहे झाडाखाली मास्तर माझं आयुष्य म्हणजे तुम्हीच लावलेलं झाड नाही का त्याची फळं फुलं बघा त्याच्या सावलीला क्षणभर बसा चला मी तुमचं काही एक ऐकणार नाही चला तुम्ही चला मास्तर बसा रे बाळांनो गाडीत चला मामी चला मास्तर हो हो
पण चार घास खातो वाढलेला आहे तू बसणार का नको तुमचं होऊ दे काशी लवकर गे वाढून तू चल आपल्याला शिजूकडे जायचं आहे ना घरी चल आटप लवकर आता मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगणार आहे बरं का हा कुठली सांगू चिमणा चिमणीची सांगू एक होता चिमणा आणि एक होती कावळ्याची नको चिमण्याची चल एक होती चिमणी त्यांना दोन होते लहान लहान एवढी एवढीशी पिल्ल ते रोज आपल्या सुशीतून त्या पिल्लांना चारा आणायची खायला घालायला हो का नाही आणि पुढं काय झालं ती पिल्ल झाली मोठी किती मोठी झाली हा एवढी एवढी मोठी झाली अगं पुरे कर आता असू दे सासूबाई यांनी आणखीन चांगलं बरं वाटेल आपल्याला अगं बरं वाटतंय मला आता ऐकलं का काय बघितलं या मुलीला मी नको नको म्हटलं तरी माझे पाय चोळत बसले ऐकतच नाही अग थोरा मोठ्याने करू नयेत असली काम मामी तिचा नवरा थोर मोठा नव्हता तो पोरका होता तेव्हा तापाच्या दुखण्यात त्याच्या उशाशी कोण जागलं आई सारखं त्याला कुणी जपलं तुम्हीच ना मग ही सुनच नाही का तुमची ऐक आणि तू म्हणतेस की पोरं ऐकत नाहीत म्हणून हे पहा मला काही तीनच मुलं नाही आहे मी मास्तर आहे मास्तर शेकडो मुलं आहेत मला काशी लावलेली सगळीच झाडं काही वाढत नाही एखादंच वाढतं मोठं होतं या शिदूसारखं मास्तर मला मिळालेलं मोठेपण तुमच्या शिकवणीचं फळ नाही का माझं ऐका लेख सुनेची सेवा घ्या कुठल्या कुठल्या तीर्थयात्रा करायच्या तुम्हाला यात्रा संपत आली माझी शिजू मुलांना शिकवता शिकवता मला मरायचंय दुसरी काही इच्छा उरले नाही मला मग मी शाळा काढून देतो हे घर मुलं बाळ तुमचेच आहेत तुम्ही इथेच राहा मुलांना शिकवा अशी या धर्मशाळेतल्या भिकाऱ्याला हुडकून काढ आणि सांग कुणी कुणाचं नसतं तर जगच चाललं नसतं म्हणावं गाढवा अगं आयुष्य हा प्रवास आहे यात्रा आहे चालत राहायचं कधी ऊन तर कधी पाऊस ऊन पावसाचा खेळ आहे हा आलो आलो चला मला आजोबा म्हणायचं नाही हा मास्तर म्हणायचं बरं का मला चला चला बसा चला 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 आता कसली गोष्ट सांगायची तुम्हाला कसली सांगायची कावळ्याची चिमणाची एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणा चिमणा